अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनेल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता वाजले आहे संध्याकाळचे पावणे आठ आणि आरोहीच्या शाळेमध्ये उद्या बाय फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे की तुम्हाला घरगुती वस्तूंनीच तुम्हाला काहीतरी एक म्हणतो ना की मेसेज लोकांपर्यंत पाठवायचा आहे की तुम्ही घरातल्या वस्तूंनीच काय बनवू शकता तर आरो ही सिग्नल बनणार आहे आपल्याला माहिती आहे की सिग्नल मध्ये ग्रीन यस असे तीन कलर असतात तर त्याचे युजेस ती सांगणार आहे त्याच्याबरोबर आता हे मी कार्डशीट पेपर तयार केलेला आहे आता मी तुम्हाला सगळं काही दाखवत बसत नाही कारण मला ना त्याला खूप वेळ लागला तर असं हे ब्लॅक आपल्याला माहिती आहे की सिग्नलला ब्लॅक असतं तर इथे रेड लाईन असेल इथे ग्रीन असेल इथे येल्लो असेल तर आता तेच काम चाललं आहे आणि बघा ना म्हणजे मुलं शाळेत जातात पण आपल्याला कामाला आपल्याला काम करावं लागतं असंच असतं आणि ऍक्च्युअली ता, ह्या गोष्टीची मला सवय आहे कारण यश माझा भाऊ जेव्हा तोही शाळेत जायचा तेव्हा तो असे काम आमच्याकडनं करून घ्यायचा की दिदी प्लीज करून देना करून देना सो आम्ही त्याला करून द्यायचो तर इतक्या वर्ष भावाला करून दिलं आता लेखीला करून देत आहे तर चला तुम्हाला पण थोडक्यात थोडक्यात काहीतरी करतोय आम्ही असं काहीतरी विचित्र विचित्र प्रकार करतो आहे ना विचित्र नाही तू छानच होणार आहे आणि तुम्हालाही दाखवते ठीक आहे आणि हे जे काही मी बनवलं आहे किंवा बनवत आहे तर हे मी पण यूट्यूबलाच बघून केलं मला हे सगळ्यात जास्त सिम्पल वाटलं कारण माझी तब्येतही बरी न नव्हती आणि आर्वीला मी म्हटली होती की तू याच्यात पार्टिसिपेट करू नको हो पण मुलांचं कसं असतं ना ते परस्पर नाव देऊन टाकता आणि तिथं चाललं होतं की मम्मी कर ना म्हटलं जाऊ दे आणि तिची पण इच्छा आहे तर आपण करूया त्यांची तें, इच्छा फक्त असतं की सजून जायचं बाकी ते सगळं आपल्यालाच करावं लागतं तर ह्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे की सिग्नलला तीन कलर असता येल्लो रेड आणि ग्रीन तर हे सगळं मी कट वगैरे करत होती आणि हे सगळं कट करून आपल्याला तिथे जॉईंट करायचं होतं तर तुम्हाला आता मी डायरेक्ट शेवटच दाखवते नेम की नेमकी आपण कसं केलं काय केलं तर ह्याच पद्धतीने सिग्नल मी बनवला बाकीचं जी काय फिनिशिंग होती ती ते आरोहीच्या पप्पांनी केली तर मी पुढे शेअर नाही केलं आता आपण डायरेक्ट दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज सकाळी भेटूया तर सकाळी सकाळी भयंकर गड गडबड असते तुमच्यापासून माझ्यापर्यंत तर आरोहीला आज पुरणपोळी खायची होती आणि पुरण होतं कारण परवाच केलं होतं तर ते फ्रीजमध्ये होतं तर मग ती बोलली मम्मी की आज डब्याला पुरणच दे तर <coughs> सॉरी तर मी तिला आज डब्याला पुरणाची पोळी दिली आणि आज ना तुमच्यासोबत अशी अतिशय सुंदर अशी रेसिपी शेअर करणार आहे जी आहे कारलं आता तुम्ही म्हणाल तर कारलं म्हटलं की सगळ्या सगळेजणं नाक मुरडता कारलं म्हटलं की नको आणि टू बी फ्रँकली मला कारलं अजिबात आवडत नाही आणि मला असा नवरा भेटला आहे की ज्याला भयानक कारलं आवडतं माझ्या मिस्टरांना खूप कारलं आवडतं म्हणजे ते कच्चंही कारलं खाऊ शकता एवढं त्यांना आवडतं आणि त्यांच्यासाठी आमच्याकडे वीकली एकदा किंवा दोनदा असं कारलं केलं जातं आधी मी माहेरी होते तेव्हा आमच्याकडे म्हणजे आय थिंक तुमच्याकडे पण करत असेल की आपण जेव्हा कारलं बनवायचो तेव्हा आपण त्याच्यात गूळ टाकायचो ते थोडंफार त्याचा कडवटपणा कमी होईल पण आता जी रेसिपी मी करते आहे ज्या जा, ज्याच्यात कुठल्याही प्रकारचं गूळ किंवा साखर वापरली नाही आहे पण इतकं सुंदर कारलं लागतं ना तर आमच्याकडे जेव्हा म्हणजे माझ्या माहेरी एक भरलेलं कारलं करायचं जसं मग का आपण काळा मसाला वाटून त्याच्यात कारल्यामध्ये स्टफ करतो असं कारलं केलं जायचं किंवा ह्या कारल्याच्या ज्या बारीक बारीक स्लाईज आहे त्या कट करून आपण कारलं करायचो पण आता मी वेगळ्या पद्धतीने कारलं करते आहे तर कारलं बघा मी तुम्हाला एका साईडने आतून आ, मी कट केलेले आहे एवढे कारले इनफ होतील फक्त त्यांनाच असतात ते आ, मी कधीतरी खाते कधी कधी खात पण नाही पण कधी कधी खावं लागतं बळजवरी त्यांचं फार असतं की नाही कारलं खायचं असतं तर मी हे सगळे कारले असे त्याचे पुढचे आणि मागचे सगळे देट काढून घेतले आणि इथे पाणी बॉईल करण्यासाठी ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये ना खूप मीठ टाकायचं म्हणजे खूप म्हणजे चार चमचे तरी मीठ टाकायचं आणि मीठ टाकल्यानंतर ना हे जे आपण कारले कट करून ठेवले आहे ते आपल्याला शिजून द्यायचे आणि कारले लवकर शिजतात तर एक ते दोन शिट्टीमध्ये आपले कारले शिजून जातात आता कारले माझे शिजले आहे थे ते गार होण्यासाठी ठेवले तर इथे बघा मी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे म्हणजे ते आतलं जे स्टफिंग आहे ना ते स्टफिंग त्याच्यात फील करण्यासाठी मी ते शेंगदाण्याचं कूट घेतला आहे शेंगदाण्याचं कूट हे तुमच्या अंदाजाने घ्या त्याच्याबरोबर थोडंसं हिंग टाकलं आहे हिंग कारण काय होतं ना शेंगदाण्याच्या कुटाणे कधी कधी ॲसिडिटी होते पण मी हिंग थोडंसं टाकलं आहे हिंग टाकला, टाकला त्याच्याबरोबर काळा मसाला टाकला कुठल्याही प्रकारचा लाल मसाला वापरायचा नाही फक्त काळा मसाला जो आपण घरी बनवतो तो आणि मी अतिशय थोडीशी लाल मिरची टाकली तुम्ही बघा आणि हळद टाकली एवढंच इनग्रेडियंट आहे आणि मीठ आहे तर हे सगळं आपल्याला एकजीव करायचं आहे बाकी काहीच करायचं नाही हे सगळं एकजीव केलं की जे कारलं आपलं शिजलेलं आहे त्या कारलामध्ये हे सगळं स्टफ करायचं आहे तर तुम्ही इथे बघा कारलं शिजलेलं आहे पण या कारल्यामध्ये पाणी असतं बघा हे पाणी असं काढायचं असतं मी बऱ्यापैकी अ म्हणजे आधी काढून घेतलं होतं पण तरी पण असतं आणि कारले खूप गरम होते ना थोडासा चटका बसत होता म्हणून मी थांबली पण हे त्याच्यात पाणी असतं बघा कारण ते पाणी बऱ्यापैकी कडू असतं ना मग ते व्यवस्थित असं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे अजिबात मधले ज्या बिया व वगैरे असतात त्या काढायच्या नाही कारण बिया सगट खायचं म्हणजे आमच्या घरात तरी बिया सगट खाता मी नाही खात पण माझे मिस्टर खाता सो मी बिया वगैरे अजिबात काढत नाही आणि तुम्ही मी खरंच सांगते बघा मी काही शेफ वगैरे नाही आहे पण ह्या ही जी रेसिपी आहे ना आमच्या सासूबाईंची जी, जी त्यांच्या माहेरी बनवल्या हो जाते कल्याणला सो त्यांनी मला शिकवली होती आणि आता आमच्या घरात ह्याच पद्धतीचं कारलं केलं जातं तर बघा इथे मी तवा तापून ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये असे मी कारलं म्हणजे जे आपण जे स्ट्रफिंगसाठी जे बनवलं होतं ना शेंगदाण्याच्या कुटाचं तर त्याच्यामध्ये असे कारले भरून ठेवायचे ते अजिबात बाहेर नाही येते त्याला आपोआप चिटकून जाता आणि इथे मी जो तवा तापत ठेवलेला होता त्याच्यात तु, ॲक्च्युली तो तवा आहे ना लोखंडाचा आहे तो खूप जड आहे तो तापायलाच बराच वेळ लागतो त्यांना तर इथे मग आपण तेल वगैरे टाकायचं म्हणजे तव्यामध्ये तेल टाकायचं नंतर जिरं मोहरी कढीपत्ता आणि कोथंबीर मोस्टली काय होतं ना आपण कोथंबीर वरतून टाकतो पण जेव्हा तुम तुम्ही बघा जेव्हा आपण तेल तापवतो आणि त्याच्यामधून जर कोथंबीर टाकली तर ती क्रिस्पी होते तर ह्याच पद्धतीचा आहे तर बघा यात आधी मी हिंग नंतर कडी कडीपत्ता जिरं मोरी हे सगळं टाकलं आणि त्याच्यानंतर मग थोडीशी कोथंबीर टाकली कोथंबीर टाकल्यानंतर हे जे आपण सगळे कारले भरून ठेवले आहे ना हे कारले व्यवस्थित टाकायचे आणि काय होतं ना हे कारलं बनवताना ना अजिबात कंजूसपणाने करायचं तेलाचा की तेल कमी टाकायचं नाही हे कारलं म्हणजे खूप काही तेलकट पण नाही होत आ, काय होतं ना आपण जेव्हा तेलामध्ये एखादी गोष्ट तळतो किंवा ती परतो तर ती क्रिस्पी होते बघा तर म्हणून मी परत थोडंसं तेल टाकलं कारण ते कारले ना खूप क्रिस्पी होतं असे माणूस डायरेक्ट कच्चं खाईल इतके छान होता माणूस काय माझे मिस्टरच कच्चे खाता <laughs> आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा ना लिंबू लिंबू पिळायचा तुम्हाला सांगते लिंबू का पिळायचा मुळात तर आपण मीठ टाकून कारले आधी बॉईल केलेले आहे त्याच्यातला बऱ्यापैकी जो आंबटपणा असो जो कडूपणा असो सॉरी तर तो कडूपणा कमी होतो आणि जेव्हा आपण तू तुम्ही त्यात लिंबू जेव्हा पिळता ना तर तेव्हा उर्वरित जो कडूपणा आहे ना तो सुद्धा निघून जातो आणि क्रिस्पी असे कान सॉरी कारले होता आता बघा इथे माझे सगळे कारले मी व्यवस्थित फ्राय केले आणि उर्वरित जो कूट होता ना तो कूटपण मी टाकून दिला आणि दोन तीन मिनटं हे फ्राय करायचं क्रिस्पी होतं ते आपोआप खूप सुंदर होतं आणि या पद्धतीचे माझे कारले तयार आहे मी याला कडू कारलं अजिबात नाही म्हणणार कारण ते खूप छान लागतं पण मी एकच खाते जरी छान लागतं स्टील ते कारले आहे ना मला जास्त आवड आवडत नाही आणि बाकीचे मग आरोही पण खाते लिटरली आरोही कारले खाते म्हणजे मी खात नाही पण आरोहीला पण खूप आवडता कारण याच्यात कुठलाही प्रकारचा कडूपणा जाणवत नाही तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला पण आवडेल आणि मेन म्हणजे मुलं खाता माझी आरोही खाती तर तुमचीही मुलं नक्कीच खातील तर हे गरम गरम कारले मी आता मिस्टरांना सर्व करते आणि नंतर आपण बोलूया नमस्कार सर्वांना तर तुम्ही आतापर्यंत छोट छोट्या छोट्या क्लिम्स छो� तुमच्या सोबत शेअर केल्या कारल्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली घरातलं सगळं अवरुन झालं आहे घरातलं सगळं आवरून झालं आहे आणि आता फक्त आरोहीला घ्यायला जायचं आहे सव्वा बारा वाजले आहेत मी पाऊन वाजता घ्यायला जाते तर संक्रांत आलेली आहे संक्रांतीची म्हणजे संक्रांत म्हटलं की बायकांचा आवडता सण असतो कारण तेव्हा आपला हळदी कुंकू करायचा असतो आपल्या मैत्रिणी घरी येता आपण त्यांच्या घरी जातो हळदी कुंकू करतो वान देतो घेतो आणि ह्याच कारणाने मैत्रिणी भेटता छान वाटतं मजा येते तुम्हाला माहिती आहे की लवकरच संक्रांत सुरू झालेली आहे म्हणजे सॉरी संक्रांत येणार आहे महिना पण नसेल राहिला आता आणि बायकांना कुतुहल हो असते की वान काय वाटायचं तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांच्या मनात प्रश्न असेल की ह्या महिन्यात सॉरी ह्या वर्षी काय वान वाटायचं तर माझंही असं काही फिक्स नाहीये पण काय झालं माहिती का की आता लग्नाचा वाढदिवस होता म्हणजे लग्नाचा वाढदिवस होता म्हणून साडी घेतली असं अजिबात नाही पण माझ्याकडे ना एक तर बऱ्यापैकी साड्या खूप काही साड्या नाही तुम्हाला माहिती आहे मी त्याच त्या साड्या घालून व्हिडिओ करते कारण साड्या नाहीये पण ना मला खूप दिवसाचं ना ब्लॅक कलरची साडी घ्यायची होती आणि काय होतं ना संक्रांतीला काळच घालायचं असतं म्हणजे आपण एरवी काळं घालूच शकत नाही पण संक्रांतीला काळं घालायचं असतं तर माझी खूप इच्छा होती की मला ना काळ्या कलरची साडी घ्यायची तर मी ही ऑनलाईन साडी मागवली कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ अजिबात नाहीये ही माझ्या स्वतःच्या कष्टाच्या पैशाची घेतलेली साडी आहे पण मला वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावं तुम्हाला माहिती आहे आपण दुकानात जातो किंवा मॉलमध्ये जातो तेव्हा कुर्ती सुद्धा मी माझ्यावरनं सांगते कुर्ती सुद्धा हजारमध्ये येत नाही म्हणजे रॅन्डम कुर्ती कुर्तीज येतात जेव्हा जे आपण एखाद्या फंक्शनला जातो किंवा कुठे जातो तर त्याच्यासाठी कुर्ती सुद्धा महाग येतात पण मला खूप छान अफोर्डेबल प्राइस मध्ये ना एक साडी भेटलेली आहे विकत आहे मी खरं सांगते कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही पण तुमच्या सोबत शेअर करावं म्हणून मी म्हटलं की चला यांना दाखवूया असं दाखवते तर हा काळा कलर आहे पूर्ण ब्लॅक आणि येलो कलरचं कॉन्ट्रास्ट आहे याच्यात खूप जास्त कलर होते पण जेव्हा मी पाहिलं ना कारण कॉटनच्या साड्या मला आवडतात एकदम चापून सुपून बसतात तर ही पण एकदम प्युअर कॉटन आहे आणि पूर्ण चापून बसणारी साडी आहे तर मला खूप जास्त आवडली तर ही ऑनलाईन पाहिली मी तर मी ती मागवली कपडा पण खूप सुंदर आहे तुम्हाला दिसत आहे प्युअर कॉटन आहे बघा एकदम सॉफ्ट असा कपडा आहे की कुठेही फुगणार नाही काही नाही काही नाही आणि त्याचे खालचे काठ आहे आणि असा त्याचा पदर आहे आता मी तुम्हाला आहे ना तुम्ही हदिकुंबच्या ब्लॉगला बघाल पण हे बघा असं पण मी तुम्हाला का सांगते माहिती आहे का की ज्यांना घ्यायची असेल ना साडी तर तुम्ही मस्ट बाय याच्यात खूप कलर होते बट स्टील मी तुम्हाला सांगते ना की मला काळ्या कलरची साडी घ्यायची होती एक तरी पाहिजे असं म्हणजे काळ्या कलरची साडी ऍटलिस्ट काय म्हणता संक्रांतीला तरी पाहिजे आता एकदा दोनदा घातलं तरी पैसे वसूलून जातात आणि खूप स्वस्त दरात मला साडी भेटलेली आहे कृपया करून किंमत विचारू नका तुम्हाला घ्यायची असेल तर मी त्या मॅडमचा नंबर तुमच्यासोबत शेअर करते ऍक्च्युली त्या ऑनलाईन बिझनेस करतात त्यांचं फेसबुक लाईव्ह पण आहे आणि मी याच्या आधी पण त्यांच्याकडनं खूप साड्या घेतलेल्या आहेत तुमच्यासोबत मी शेअर केली केलेले आहे तर ही पण साडी त्यांच्याचकडनं होती आणि खूप खूप स्वस्त दरात मला भेटली एवढा तर कुर्ता पण नाही येत खरं सांगते पण मला साडी भेटली ब्लाऊज पीस वगैरे छान आहे रनिंग म्हणजे रनिंग ब्लाउज पीस आहे पण मी येलो कलरचं ब्लाऊज घेणार आहे छान दिसेल जरा असं आहे डोक्यात आता जेव्हा गावात जायचं चा मुहूर्त होईल किंवा लवकर लवकरच एका ठिकाणी जाणार आहे मी तुम्हाला सांगेल शनिवारी जाणार आहे येणार असेल जायचं असेल बरं ठीक आहे आत्ता सांगते तर शनिवारी तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओमध्येच करते जरा सस्पेन्स पाहिजे की नाही काय तुम्ही सगळं सांगून देते असं होतं तर या पद्धतीची साडी होती तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही ही खरेदी करू शकता कुठलीही ऍड नाहीये प्लीज समजू नका कुठलीही ऍड नाही पण काय होतं ना कधी कधी बऱ्याच कमेंट्स होत्या की ताई तू साड्या कुठून घेते किंवा छान साडी आहे कुठून घेतली कुर्ती छान आहे कुठून घेतले तर कधी कधी ऑनलाईनची लिंक पण नसते पण कधी कधी म्हणजे ऑनलाईनची लिंक नसते म्हणजे त्यांचं कुठले पेज वगैरे नसतं किंवा कधी कधी लोकांना गरजच नसते की नाही की नक्की नका करू ऍड नका करू असं पण मग मला हे छान वाटलं म्हटलं की तुमच्यापर्यंत पण पोहोचले आणि तुम्हाला पण आवडेल ऍक्च्युली चार पाच दिवस झाले कुरिअर येऊन सॉरी चार, चार पाच दिवस झालेले कुरिअर येऊन तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया तर आता माझी संक्रांतीची खरेदीच झाली आहे पण मी म्हणजे वान वाटायचं बाकी आहे पण वान तरी मी असं छान काहीतरी घेणार आहे तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर चला तुम्ही तोपर्यंत व्हिडिओ बघा माझी सेवा पण करून झाली सगळं आवरून झालंय मी आरोहीला घेऊन येते आणि तुम्हाला छोटासा माझा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्यटूबा परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ.